আরো আলা ভূত বাংলা ইতে বুয়ার তো বুয়া বুয়া যা ঘেউন যা কা তু নাই এনারেস ড্যাডালা ভেটায়লা ড্যাডা তুজা ড্যাডা ইয়াডা মালা নাই ইন্টারেস্ট ভেটালা মি বরা ইতে মানা মাসি বড়ি লেতে আসে বলুন ইনসার্ট নকো করুস তেনসা জরা তরি রেসপেক্ট তে রেসপেক্ট রেসপেক্ট তুজা ওড়লান্না তেনি কই দিলা কা মালা রেসপেক্ট কুটলা বাপ আসতো গো जो सतत आपल्या पोरीच्या मागे लागला असतो की जावयापासून डिवोर्स घे डिवोर्स घे रिस्पेक्ट पाहिजे ते जेव्हा देतील ना मला रिस्पेक्ट तेव्हा मी त्यांना देईन रिस्पेक्ट रिस्पेक्ट अरे हे बाबू इकडे हे बघ इकडे दे हे बघ तुला म्हणून सांगतो हे बघ हे बुवाचं घर आहे बुवाचं हा त्या बुवाला घाबरायचं नाही मानवची औलाद आहे हे बघे अरे वे तो बुवा काय बोला ना तो जोरात डोक्यात घाल काहीतरी नाही ऐक ऐक नाही बोला ना तरी घालत काहीतरी मानव तुला यायचं नसेल तर नको येऊस आता बडबड थांब जा 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 बाय 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 चल डोक्यात घालायचं विसरू नको काहीतरी भेटेलच तुला लय वळवळतो म्हातारा हाय डॅडा अरे डिंपल डिंपल अरे ले माझा नातू आला नातू आला ये बस बस हा काय गो तू एकटी झालीस या बाळाला घेऊन म्हणजे बानर तो डिवोर्स दिलास केव्हा तुला सुबुद्धी दिली अरे खरंच मला एवढा आनंद झाला काहीही झालं तरी मी मानवला सोडणार नाही अरे बापरे अरे काय एवढं कशाला दाखवायचं सोडणार नाही अरे कशाला मारायचं एवढं सोडणार नाही म्हणजे मी मानवला डिवोर्स नाही देणार अगं मानव माझा आहे आणि मी मानवची पण तू नाही ऐकणार एनिवे मी आरवला इथे सोडायला आले आम्ही जरा वीकेंडला बर्मिंगहॅमला चाललोय वीकेंडला बर्मिंगहॅमला काय घरात पेस्ट काउंटरचं काम काढलंयस उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणून आम्ही आधीकडे चाललोय सेलिब्रेट करायला पण तू तर विसरलाच असशील अरे त्या मानव बरोबर तुझं लग्न झालंय ना हेच हेच मला विसरायचंय पण ती पण मला एक गोष्ट सांग त्या मानव बरोबर तू लग्न का केलंस ग अरे तुझी वडापावची गाडी टाकायची सुद्धा लायकी नाही अरे माकड तोंड्या नाही वडापावची गाडी टाकली त्यात तुला वडे तळायला ठेवला ना तर नावाचा मानव नाही मी अरे तुझ्या कानाकडे तर संग करून आवाज करा असं वाटतो हो मला पण अशी एक सटकन टपली द्यावीशी वाटते ना तुला उतरलं वाटतं हॅलो काका नमस्कार पाया पडतो हाय आदी कसा आहेस बेटा मी मस्त आहे काका तुम्ही कसे आहात मस्त मस्त काय म्हणते फोटोग्राफी सुपर चालू आहे काका तुला गुड न्यूज द्यायची होती आपला साखर कारखाना नव्या टेक्नॉलॉजी साठी न्यूयॉर्कच्या कंपनीशी टाय अप करतोय मी तिकडे चाललो आता हो का वा वा कॉंग्रॅच्युलेशन काका पण आमच्या सुनबाई आहेत कुठे काका मी देवळात आलोय ना ती आतमध्ये तुमचा फोन आला म्हणून मी बाहेर आलो आतमध्ये महाआरती चालू आहे अरे पण तुमच्या लग्नाला तर 2 वर्ष होत आली की नाही तू अजून मला पूजाला फोन करू दिला नाही व्हिडिओ कॉल करू दिला नाही फोटो सुद्धा पाठवला नाही काका तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही लग्नाला आला नाही म्हणून पूजा रागावली आहे तुम्ही या ना एकदा बर्मिंगहॅमला स्वतःच्या डोळ्यांनी स्वतः सुनेला पहा तिला पण बरं वाटेल तो पण ती मला फोटो नाही पाठवू देणार अहो साधा सोशल मीडियावर माझा आणि पूजाचा एकही फोटो नाही आहे तुम्ही गुगलवर सर्च माराल ना पूजा एक वेळ तुम्हाला सत्यनारायणची महापूजा सापडेल पण माझी पूजा नाही सापडणार तुम्हाला सॉरी यार त्यावेळेला कामाच्या गडबडीत जमलंच नाही आणि तुम्ही पण असं अचानक लग्न घेतलं की मग पण हे बघ मला नक्की यायचंय तुम्हाला भेटायला खूप जीव तुटतो तुम्हाला भेटण्यासाठी काका घाली लोटांगण सुरू झाले मला आज जावं लागेल मी जाऊ आतमध्ये जावा लोटांगण संपून जाईल तिकडे जावा जावा बाय काका येस पार्टी पार्टी आधी यार किती वेळ यार सॉरी यार काकांचा फोन होता काका सतारा हा बघू म्हणजे आज मंदिर डिंपल सेम मंदिर आधी दर दिवशी सेम मंदिर बघून तुझ्या काकांना कळत नाही करे सोड ना रोजच आहे काकांचं तेच म्हणतोय तुझं पण रोजच झालंय थांबव आता आहे ना डिंपल हो ना काय यार आधी गेली 2 वर्ष तू काकांना खोटं सांगतोयस की तुझं लग्न झालंय म्हणून कशासाठी एक्स्ट्रा पॉकेट मनी साठी एकदा काय ते खरं सांगून टाक ना त्यांना नको रे काका एकदम टिपिकल संस्कारी आहे शिस्तप्रिय बाबा गेले ना त्यानंतर काकांनीच मला वाढवलं लग्न सुद्धा केलं नाही सगळे हट्ट पुरवले
सातारात राहून सगळा कारभार बघत असत. मी एकदा हट्ट धरला. मी म्हंटल मला इंग्लंड मध्ये स्थायिक व्हायचं. मला म्हणाले ओके, एक विला आणि दर महिन्याला पॉकेट मनी फिक्स. एकदा म्हंटल पॉकेट मनी वाढून द्या, तर मला म्हणाले आधी लग्न कर. म्हणून नाईलाजाने मला खोटं बोलावं लागलं. आधी तुझा काका परवडला पण माझा सासरा नको. तुला सांगतो माझ्यावर त्याचा अजिबात विश्वास नाही. त्याला वाटतं मी काहीच करू शकत नाही. ना इंग्लंडमध्ये वडापावची फ्रेंचायझी उघडली ना तर नाव आता मानव नाही. अरे मराठी माणसाची शान वडापाव अख्ख्या इंग्लंडमध्ये फेमस करायचं माझं स्वप्न आहे यार. होणार, तुझं स्वप्न पूर्ण होणार. पण तुझं काय होणार? का माझं काय होणार? अरे काका जर अचानक इथे आले तर तू काय करशील? अरे सोपं आहे, त्या दिवशी माझी जी गर्लफ्रेंड असेल तिला काकांसमोर उभं करणार. म्हणणार ही तुमची सून पूजा है कोई मेरे जैसा दूजा. वाह, पण मी काय म्हणतो तुम्ही इथे कशाला आलात? सेलिब्रेट कराल ना, तुमची अनिव्हर्सरी आहे ना. मग चला ना सेलिब्रेट करूया. हॅपी अनिव्हर्सरी. जिंदगी गोल गोल में अरे तुझी मॉर्निंग गुड आहे, मग रात्रीचं काय करू? अरे रात्रीचाच गोंधळ आहे बाबा. काल परत रात्री पिऊन आलो, बायकोने परत थकलवलं मला. कशाला पितोस रे एवढी? काल का प्यालस? काल का प्यालस? ए असू, काल का प्यालस? अरे काल मी आपला फायनान्स मिनिस्टरचं स्पीच ऐकलं. हो, त्यांनी सांगितलं पहिल्या क्वार्टर नंतर आपली फायनान्शियल कंडिशन सुधारेल. अरे माझ्या 3 क्वार्टर झाल्या, सुधारली ना हे एवढं मोठं बिल आलं. अरे जरा बायकोचा रुबीचा विचार कर. अरे बाबा तिच्यामुळे रोज रात्री येतो ना तुझ्या घरी झोपायला खिडकीतून. अरे बरं झालं, ते एक सांगायचं राहिलं. असू दे असू दे असू दे. तेच सांगणार होतो, त्या खिडकीच्या जागी एक दरवाजा बसून घे. अच्छा, लय हाल होतात रे खिडकीतून येताना. तुझ्यासाठी दरवाजा बसू मी. हे बघ. अरे हाल शब्द तोंडातून बाहेर निघाला, तिचाच फोन आला. आधी आधी आता काय करू यार? काय करू म्हणजे बायकोचा फोन आहे, गोडगोड बोलायचं. अरे ते दुसऱ्याच्या बायकोसोबत, हा माझ्या बायकोचा फोन आहे. घे, ऐकलं तिने सगळं. घे घे घे. हॅलो रुबी. काय नको नको. अरे बोल. अरे होऊ दे तिचं एकदा, काय ते झालं असेल एवढ्यात. थांब. ओके ठीक आहे, येतो मी. आदित्य चल चल. नाही म्हणू नको. कुठे? माझ्या घरी, माझ्या बायकोला समजवायला. एवढं काय घाबरतो बायकोला? लग्न झालंय तुझं. नाही ना, मग तुला नाही करणार. चल चल लवकर. अरे ए आधी जरा वास होतो का बघरे. शिशी एवढा मग. हे घे, हे पी हे पी हे पी. दुधाची टेस्ट वेगळी आहे रे. हा म्हणजे फिनेल येते. दूध आहे, दूध आहे. काळजी करू नको. केवढं करायला लावतो सुगाज. थांब हे घेऊ दे. थांब. खाली काय बघतोय? वर बघ. वर म्हणजे माझ्याकडे बघ. अरे हा काय चकणा आहे का? नाही, चकणा शेंगदाणा आणि वेफर्स होतोय.
मुन्ना डार्लिंग रुबी डार्लिंग रुबी रुबी डार्लिंग ऍक्च्युअली कसं आहे की माझा ना काल दारू प्यायचा अजिबात मूड नव्हता पण लोक एवढी वाईट आहेत ना जग एवढं वाईट आहे ना काल कुणीतरी ऑफिस मधल्या त्या वॉटर प्युरिफायर मध्ये दारू मिक्स केली का मला कळलंच नाही मला वाटलं मी पाणीच पितोय मग परवा का प्यायली सांग मला सांगतोय सांगतोय परवा हा अब अफगाणिस्तान अफगाणिस्तान क्रिकेट मध्ये जिंकली म्हणून प्यायलेलो मी बघितलं बघितलं काय करू त्यांना खेळायला बोलव अरे तुझं काय करू मी झालं एक मिनिट काय रुबी सँडी तुझ्याबद्दल रोज काय बोलतो हे मी तुला आज खरं खरं सांगणार आहे ए आदित्य सांगतो रुबी सँडी म्हणतो रुबी स्वीट आहे रुबी गोड आहे रुबी खूप छान आहे सीरियसली अच्छा हे सांगतोय मला वाटलं खरंच खरं खरं सांगतो हे सांग हे सांग हे सांग खरंच तू तुझ्याबद्दल नेहमी चांगलं बोलतो मग मला खरं सांग तुला माझं बोलणं आवडतं की माझी ब्युटी मला ना तुझा विनोदी स्वभाव आवडतो हलकट मेला हट हट किती वाचवायचं सुधारणार नाहीस ए काकांचा फोन हॅलो बेटा हॅलो काका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आदी काय काका तुम्ही अजून न्यूयॉर्कला निघाला नाही आधी मी ते सगळं सांगतो आधी मला सांग तू कुठे आहेस मी घरीच आहे आणि पूजा पूजा सुद्धा घरीच आहे का काय झालं आधी फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची तू आणि पूजा आतुरतेने वाट बघत होता ना हो मी बर्मिंगहॅम मध्ये पोहोचलो अच्छा काय सांगता बर्मिंगहॅमला अरे लकीली न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाईटचा टेक्निकल इश्यू आला आणि त्यांना बर्मिंगहॅम मध्ये लँड करावंच लागलं मी घराकडे निघालोय 10 मिनिटात पोहोचलो 10 मिनिटात काही प्रॉब्लेम आहे नाही काही प्रॉब्लेम नाही कधी एकदा ती 10 मिनिटं संपतात असं झालंय या या ना काका तुम्ही या मी खूप खूप आतुरतेने वाट बघते तुमची लवकर या प्लीज काका काय झालं आधी काका वारले काका वारले नाही काका अचानक टपकले म्हणजेच वारले ना रे सँडी मला अर्जंटली एक बायको पाहिजे माझी घेऊन जा मला कंटाळा आला काय बोलला सॉरी सॉरी एक्झॅक्टली सँडी तू आता काय बोललास रे मानव झोपा करतोस उठ गुड मॉर्निंग बेबी हॅपी ऍनिव्हर्सरी माझी बेटी आधी तू तुला रोज तुझी बायको अशीच लात घालून उठवते जाऊ दे ना यार तू काय एवढा हायपर झालायस लोचा झालाय रे काय अरे माझे न्यूयॉर्कला जाणारे काका बर्मिंगहॅमला लँड झाले 7 तासासाठी ते मला आणि माझ्या बायकोला म्हणजे पूजाला भेटायला इकडे येत आहेत टेन्शन कशाला घेतो काकाच येतात ना काका हा सातारचे हो तुझ्या गावात माता तेच सांगायला आलो मी तुझी बायको कुठे अरे येड्या माझी बायको सोड तुझ्या बायकोचा विचार कर पूजाला कुठून आणणार आहेस तू हा तो जुगाड केलाय मी काय सँडीची बायको रुबी आहे ना तिला सांगितलं पूजा बनून यायला तो तुझा शेजारी एवढा सँडी हा त्याची बायको रुबी तुझी बायको पूजा बनणार अरे तुझी बायको दाखवायची मावशी नाही अरे ती कशी वाटेल तुझी बायको ते मी सांभाळून घेतो डिंपल डिंपल आली डिंपल आली डिंपल आली डिंपल आली डिंपल आली डिंपल नाही आली रे एक माणूस आलाय सेम साऊथच्या पिक्चरचा विलन वाटतोय रे पिक्चरचा विलन म्हणजे माझे काका अरे देवा आले की काय चालले हे तर काकाच आहेत हो अजून रुबी आली नाहीये अरे देवा आधी डिंपलला फोन करून सांग सँडीची बायको रुबी ही त्याची बायको रुबी नसून माझी बायको पूजा कळलं कळलं आता काय रे मानू कळलं रशीब काका मला वाचवा मला सँडीला फोन करायचंय आणि सांगायचं रुबीला साऊथ इंडियन हिरोची पूजा करायची नाही हिरोची नाही विलनची पूजा करायची
मला काय करायचंय? मला फोन करायचंय सँडीला. सँडीचा फोन माझ्या घरात. सादरीच्या आत कुठे गेला फोन माझा? काका आदि माय बच्चा. हे काय पाय पडतोय? ओ संस्कार. चला काका, चला किती छान वाटत तुम्ही आला. किती छान वाटत काका. वेलकम वेलकम टू बर्मिंगम. पूजा पूजा कुठे आहे? काका स्वागत आहे. बरं पूजा कुठे? तुमचं बर्मिंगम मध्ये स्वागत आहे. हे ठीक आहे. पूजा कुठे आहे? काका अजून किती भाषेत स्वागत करणार आहे? अरे मी काय विचारतोय, पूजा कुठे आहे? पूजा ती तिथेच आहे. पूजा काका इथे म्हणजे ती. ओ काका हा ती देवळात गेली. हो पूजा पूजा करायला गेली. हा संस्कार. पण मी जेव्हा विचारतो तेव्हा ती देवळातच कशी काय गेलेली असते? काका काका तुम्हाला भेटून कसला आनंद झालाय? कसला आनंद झालाय तुला? या सांगतो कसला आनंद झाला. अचानक असला कसला आनंद झालाय इतका सिरियस? बायकोला आधी त्याची पूजा करायची. सादरीत फोन लपून फोन आयला. दुष्काळ 13 महिना बॅटरी डेड. अजून क्या फोनवर रात्रभर पबजी. नाही नाही फोनला चार्जर लावा आणि चार्जर. अहो काका तुम्ही आलाय हाच आनंद आहे. काय सरप्राईज दिले तुम्ही. या हे बघा. काय घर चांगलं ठेवलं रे. पूजाला म्हणलं पाहिजे बाबा. काका तुम्ही जो पॉकेट मनी देताय ना त्यातूनच हे चाललंय सगळं. पण काका काय सांगू, मेंटेन करणं खूप कठीण झालंय. जायच्या आधी वडिलांनी ठरवून दिल्याप्रमाणे सगळं करतोय. लग्न झाल्यानंतर तुझा पॉकेट मनी डबल करायचा तो केला. आता जर तू घरात पाळणा हलवलास तर तो डबलच्या डबल होईल. फक्त पाळणा हलवल्यानंतर पॉकेट मनी डबल होणार? मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? काय अहो पाळणाच काय, टेबल खुर्ची सोफा सगळं 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 हलवून टाकलंस मी. अरे येडे इकडे ये, पाळणा हलवला म्हणजे तुला बाळ झाल्यानंतर, मला नातू झाल्यानंतर. बाळ झाल्यानंतर काका? म्हणजे बाळ झाल्यानंतर पॉकेट मनी डबलच्या डबल होणार? झाला झाला चार्ज झाला चार्ज झाला. माय स्वीट हार्ट 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 माय. पहिला डिम्पल फोन घरीच विसरून गेली. आधी लोचा झाला रे. काय 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 एवढे आनंदाच्या उपाय कशामुळे फुटतात? म्हणजे आमच्या सोनबाईची काय गोड बातमी आहे का? आहे. नाही नाही काका मी काय म्हणतो, तुम्ही दमून आलाय, चला चहा कॉफी पाणी काहीतरी घेऊया. या आधी मला सांग पहिली बातमी आहे का? नाही कसली बातमी नाही. या ना या काका बस. चहा तिकडेच घेतला. नाही इकडे या ना. अरे मला मी घेऊन येतो बस. जरा आरामात दमला असाल तुम्ही, केवढी लेट असते फ्लाईट. मला पाणी घेऊन येतो, लगेच घेऊन आलो, लगेच आलो. काय झालं मला? अरे यार आधी यार मोठा लोचा झाला यार. काय डिम्पल घरीच फोन विसरून गेली आहे. नाही त्यावेळेला 24 तास फोनला चिपकलेली असते ती. अरे हो पण जर डिम्पलला कळलंच नाही सँटीची बायको रुबी पूजा बनून येणार आहे तर केवढा गोंधळ होईल माहिती आहे? आगळ तूच घातलायस. हो पण मला दुसरा पर्याय तरी होता करे. ही रुबी फोन पण उचलत नाही. ती रुबी सापडली. काका बघ ना मागापासून मागे लागले. पूजा 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 संस्कार. अरे अरे म्हणस काय काका. मी मानव. मग मी काय प्राणी समजतोय का? तस नाही काका, माझं नाव मानव. मी आधीचा नोकर आहे. ते कळतंय मला. जरा नीट वागायला शिक आणि सगळं साफ करून घे मूर्ख. हे फालतू नोकराबरोबर टाइमपास करतो. सीतामला वेळ नाही, 4 तासात मला परत एअरपोर्टला जायचं. आम्ही आमचं तू ह्याला खायला करून घालतोस का? स्वतः खातोस? माझं लागेल ती बाग अंडरवेअर होती. सॉक्स तुझ्या बापानं घातले होते काका? एक शब्द बोल नकोस. तो नोकरीवरून काढून टाकायला सांगू का? आजच्या आज ह्याचा पगार बंद करून टाक. तुकडे तुला मी समजावून सांगतो, एक शब्द बोल नकोस. अरे हा माणूस काय कोणाला समजावतोस? काय बोललोस तू आता? काका ऐका ना, तुम्ही रागू नका. या तुम्ही या. तोंडावरनं आम्हाला नोकर नाही वाटत, चोर वाटतो. सावध राहायच्या बसन. काका काका तुम्ही या, तुम्ही चिडू नका. अहो तो चांगला नाहीये. तो अजिबात चांगला नाहीये, मी तुला सांगून ठेवतो. बस इकडे ऍक्च्युली
काका तो माझा मित्र असूच शकत नाही. मित्र असा कसा मित्र असू शकतो? झाला ना फालतूचा टाइमपास. तुम्हाला फायनली कळलं ना मी कोण आहे ते? अजून काय वेगळं कळायचंय? नोकर आहेस, नोकरासारखाच राहा. कोणाला विचारून आतमध्ये आलास? आणि असा जर कोणी तुझा टपोरी मित्र असता ना, तर मी तुझा पॉकेट मनी कमी नसता केला, तो बंद केला असता. तू कोणाला विचारून आलास? जेव्हा मालक लोक बोलत असतात तेव्हा नोकराने आपली पायरी सांभाळून आणलं पाहिजे. तू बाहेर बाहेर. एक मिनिट एक मिनिट, आता मी तुम्हाला खरं खरं सांगतो. सांग सांग काका. हा माझा खरंच नोकर आहे. हा आपल्याकडे 24 तास काम करतो. 24 तासासाठी लायकी आहे का त्याची? अरे पण त्याची चौकशी केली का? पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे का? हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात. काय सांग पोलीस मध्ये हे कुठून कुठून आलास तू? कुठून आलायस? कुठून आलोय मी? महाराष्ट्र. सातारा आपल्याच गावचा आहे. सातारा चांगले लोक असतात म्हणूनच मी त्याला ठेवलाय. ठेवलाय काय बोलला तू? तू मला ठेवलाय? तू मला ठेवलाय? बघा केवढा अभिमानाने सांगतोय, तू मला ठेवलाय. तू तू बोलतोय त्याला? तू अहो बोलता येत नाही. अहो काका, हा एक गरीब अनाथ माणूस आहे. याचे खायचे पायचे पण वाद देत. अच्छा, एका अरबाने तर ह्याला वापरून सोडून दिला. अरबाने मला वापरून सोडून दिला? मला कळत नाही अरबाने वापरून सोडून दिला म्हणजे काय 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 मजा. नाही काका, तुमचा गैरसमज झाला. मला म्हणायचंय की त्याने त्याचा बंगला साफ करून घेतला आणि मग पैसे न देता त्याला पाठवून दिलं. त्याची लायकीच आहे ती, त्याच्याबद्दल मला काय वाटत नाही. पूजानेच त्याला इथे आपल्या घरी आणलं. अच्छा अच्छा, पूजा घेऊन आली म्हणजे? अरे पूजा अजून आलीच नाही, मला जायचंय लवकर. थंडीने कुडकुडत होता रस्त्यावरती. पूजा तिथून चालली होती, तिला दया आली, तिने जॅकेट काढलं आणि त्याला दिलं. बिचारा भूकेने व्याकुळ होता, त्याने पैसे मागण्यासाठी हात पुढे केला. हा असा पण तो नाही 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 म्हणाला. मला पैसे नकोत, मला नोकरी हवी. तो पूजाच्या पाया पडला आणि म्हणाला, मला पैसे नकोत, मला नोकरी हवी. म्हणून पूजाने त्याला इथे आणला. ते मला पण पाया पडायचंय तुमच्या. कशाला? ते मॅडमनी जेव्हा मला घरी आणलं ना, तेव्हा यांचे पाय नव्हतेच घरी. आता चरण स्पर्श तो व्हायला हवा ना. कशाला उगा? पडू दे ना, पडू दे ना. नको नको. पडू दे. नको ना. पडू दे. अरे पडू दे, पड पाया. काका नको. पड पड. काका नको. नको. मग आपण दोघे जरा गार्डन मध्ये जाऊन येऊया का? ते गाडायचं आणि खोदायचं सामान कुठे आहे ते मला सापडतच नाही आहे का? अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. काका मी येऊ का? हा ठीक आहे ठीक आहे. आहो सर. मी नोकर. मानव तू मला ठेवलाय? नाही नाही मानव. नाही नाही मार मार. मानव मार. मानव तू किती मानव? मी ना ऐकणार, उठा पाशा काढ. मी कोण? मी नोकर. मग मला दुसरा काय ऑप्शन होता? तू सॉक्स वर हाफ चड्डी घातलीस. काका काय बोलले ते माहिती ना तुला? काय? तू जर माझा नोकर नाही, माझा मित्र असता, तर तुझा पॉकेट मनी कमी नाही, कायमचा बंद करून टाकला असता. मग मी काय करणार होतो? अरे हे माझं शरीर आहे, हे माझे कपडे आहेत. मी हाफ चड्डीवर सॉक्स घालीन, नाही तर सॉक्स हातात घालीन, चड्डी डोक्याला लावीन आणि अख्खं बर्मिंगम फिरेन. पण त्यात तुझा पॉकेट मनी कुठे कमी झाला? अरे प्रश्न कपड्यांचा नाही, प्रश्न संस्कारांचा आहे. ऐकलं नाहीस? संस्कार. अरे पण याद कुठून आले संस्कार? म्हणजे कमी कपडे नाही घालले म्हणजे आलं का संस्कार? तुझे काका जेव्हा अंघोळीला जातात तेव्हा उतरून ठेवतात का त्यांचे संस्कार? फक्त 7 तास. या 7 तासासाठी तू माझा नोकर बनून राहा प्लीज. मीना, तुला दिलेल्या प्रत्येक पार्टीची शपथ आहे. मीना, तुला दिलेल्या प्रत्येक बिअरची शपथ आहे. मीना, तुला दिलेल्या प्रत्येक पैशाची शपथ आहे. मीना, मी तुला वडापावची गाडी टाकून देणार होतो त्याची शपथ आहे. मीना, मग ठीक आहे. नाही काय बोला? मी नाही बोललो. काहीतरी बोलला? काहीच नाही बोललो. वडापावचं बोलला? हो बोललो. काय बोलला? काय बोला सांग. तू जर मला 7 तासासाठी मदत करणार असशील तर काका पॉकेट मनी वाढून देते. पॉकेट मनी वाढून दिला तर मी तुला तुझ्या वडापावची फ्रँचायझी टाकून देऊ शकतो.
तुझी वडापावची फ्रेंचायझी. हा सगळीकडे तुझेच वडापाव 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 वडापाव. सासरा वडे तळ तळू दे तळू दे तळू दे. पण काकाचं नोकर काकाचं पण फक्त सात तास फक्त सात तास बघा. हा चालेल पण तुझ्या काकाला समजावा. सारखं नोकर नोकर बोला माझ्या डोक्यात गेला ना तर बघ मी सांभाळतो. डन ओके डन या डन डन. पण यार तू ते अरबाचं उदाहरण नाही द्यायला पाहिजे होतं. काय बोललो मी सोडून दिलं एवढंच तर बोललो. वापरून सोडून दिलं बोलला. काय बोलतो सॉरी काय रे. नाही काय नाही. पूजा ओ सुनबाई वा आधी तुझी निवड एकदम अचूक आहे. नाही नाही काका ऍक्च्युली लेट मी एक्सप्लेन. मला माहिती आहे तू टेम्पलमध्ये गेली होतीस पूजा करायला आणि आता एक्सप्लेनेशनची काहीच गरज नाही. सरप्राईज द्यायची आधी पकडलं का नाही. हो पण काका मी आता पण बिन काय नाही. चला पहिला आशीर्वाद घ्या. नमस्कार करते. वाव संस्कार सता समुद्राच्या पार सुद्धा संस्कार काय जपलेत सुनबाईने. हे आदित्य सुनबाई आली रे आणि तुझी निवड मला एकदम आवडली. काका माझा ऐकता का. आता मला कळलं आदित्य तुझे फोटो मला का दाखवत नव्हता. कारण फोटो सौंदर्य दिसत पण शालीनता कुठून दिसणार. आणि जे सौंदर्य दिसतं ते सुद्धा खोटं असतं. संस्कार कुठून दिसणार. पावित्र्यता कुठून दिसणार. मांगल्य कुठं. बरं का रे आदित्य तू एकदम हिरा पकडला आहेस. आणि आदि माय बच्चा. अरे ही तर रुबी आहे. नाही ही तर डिंपल आहे. आय एम प्राउड ऑफ यू बच्चा. अरे काय अचूक निवड केली. अरे आदि तुझा येडा काका. माझ्या बायको डिंपलला तुझी बायको पूजा समजलाय. आदि अरे तुझा येडा काका. माझ्या बायको डिंपलला तुझी बायको पूजा समजलाय. ही नटून थटून कुठे गेली होती. अरे ती दरवर्षी अनिव्हर्सरीला जाते देवळात. आधी अचूक निवड केलीस रे. अचूक निवड केली. वा वा काका मी काय म्हणतो. सुंदर आणि सुसंस्कृत सून आपल्या खानदानात तू घेऊन आलास. मी तुझा पॉकेट मनी वाढवणार आहे. काका पॉकेट मनी वाढवला. हा म्हणजे ही माझी बायको आहे म्हणून. नाही काका तुमचा काहीतरी गैरसमज. काका आणि पुतळ्या बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. हो ना पूजा. हो मी पण पूजेला येणार होतो ना. पण काय झालं काका येणार होते ना म्हणून. आता आपण जोड्याने पाया पडूया का. प्लीज ये पाया पडूया पाया पडूया. गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू. नाही काका तुम्ही जे समजताय ना. तू एक काम कर. प्लीज पाया पडतो. 13 भाकऱ्या 13 भाज्या 13 लिंब 13 पानं 13 वांग्याचं भरीत 13 इंद्रायणी गिचक्या भात मला हवाय. जेवण आहे की 13 होय. हे मला हवंय म्हणजे हवायच. ठीक आहे मागवा. हे सगळं तुला करायचंय. मी नाही करणार. मी नाही करणार वाल्या. आत्ताच्या तर नोकरीवरून काढून टाकेन. चाल निघ. काय मला कुठे थांबायचं इथं. मी पण एक क्षण थांबणार नाही. आले किती खायला मागतो भस्मे झालायला. चल का तू माझ्या बरोबर. हात सोड हात सोड. तू माझ्या सुनेला हात कसा काय लावू शकतो. तिचा हात कसा काय धरू शकतो तू. काका त्याला काय करू नका. इथले लेबर लॉ खूप कडक आहेत. लेबर लॉ लेबर लॉ. तू माझी बायको आणि हा आपला नोकर. काका नोकरानं काही केलं तर तिकडे आपल्या इकडे 302 होतं. इकडे तर 502 होता. तू आपली वाट लावू शकतो. वाट कशी लावेल. मी त्याची वाट लावली. मी असं सोडणार नाही त्याला. ए थांब रे इकडे इकडे फसवलं. तो नाही म्हणाला हा त्याचा उद्धटपणा नव्हता. ऍक्च्युली पूजाने सांगितलं होतं मानवला की तू जेवण बनवू नकोस म्हणून. हे काय तू सांगितलंस. हे काय प्रकरण आहे. तू तू तूच सांगितलंस ना. हो हो हिनेच सांगितलं. काय झालं काका. हिचं असं म्हणणं होतं की काका एवढ्या वर्षांतर येणार तर मीच सगळं जेवण बनवणार. मीच काकांसाठी सर्व काही करणार. हो ना बघा किती लाजते ती. अरे किती करते तू माझ्यासाठी. लाजायचं काही कारण नाही. आपण घरातलेच आहोत ना. तरी पण त्याने हिचा हात का धरला. हात का धरला. भाज्या घ्यायला. भाज्या न्यायला. हा तुम्हीच नाही का ऑर्डर दिली. 13 भाकऱ्या 13 वांग्याचं भरीत 13 डुचक्या भात. डुचक्या नाही रे गिचक्या. हा तोच गिचक्या भात बनवण्यासाठी राईसचं घरात असायला पाहिजे ना. वांग्याचं भरीत करण्यासाठी वांगं तर घरात असलं पाहिजे ना. भाकऱ्या करण्यासाठी भाकरीचं पीठ तर घरात असलं पाहिजे ना. म्हणून मानव म्हणाला
पूजाचा हात पकडून चल आपण मार्केट मध्ये जाऊ खरेदी करायला. हो ना हात हो ना हो ना पूजा. हा हा एक्झॅक्टली काका, म्हणूनच मला मानव म्हणाला की तू माझ्या सोबत चल 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 निघूया आपण. एक मिनिट एक मिनिट हात आधी तू याच्यावर भाजी आणायला जा. पूजा इथेच थांबेल. आपल्या खानदानाची सून म्हणून तिला काही महत्वाच्या जबाबदाऱ्या मला द्यायच्या आहेत. आधी तू पण थांब ना, आपण दोघं मिळून ऐकू काका काय सांगतायत. बरोबर आहे, ही बोलते ते बरोबर आहे. आधी तू थांब हिच्या बरोबर, मी एकटाच जातो भाजी आणायला. नाही तू अजिबात एकट्याने जायचं नाहीस. काय आहे, नोकरांवरती असा कधी विश्वास ठेवायचा नाही. एकट्याने भाजी आणायला जातो म्हणजे समजायचं तो काहीतरी झोल करणार आहे, आणि हा तर चेहऱ्यावर ना चोर वाटतो. वाटतो की नाही पूजा? हो वाटतो. किती हुशार आहे तू, नाही जायचं एकट्याने. काय पूजा, आधी हा साधा बोळा आहे का? साधा बोळा, त्याला कोणीही बसू शकत. पण तू हुशार आहेस ना, तू कसं काय याच्यावर विश्वास ठेवलास? तू का ह्याला घरात ठेवस नोकरीला? काका ते कसंय ना. कसंय ना काका, पूजाला मानव मध्ये तिचा भाऊ दिसतो. मी भाऊ? बघा अभिमानन सांगतो, मी भाऊ. बस कर रे आधी, बस कर, थांबव आता हे सगळं थांबव. हो हो काका, मी काय म्हणतो, बर्मिंगमला तुम्ही इतक्या वर्षानंतर आलायत तर थोडस साईट सीन करूया. आपण बाहेर जेवल जाऊया का? दोन्ही गोष्टी होतील ना, साईट सीन आणि जेवण सुद्धा. आणि जेवण झालं की तिकडून एअरपोर्टला जा आणि सरळ उडत जा, म्हणजे परत यायची गरजच नाही. हा गुड आयडिया. हो ना काका, तुमच्याकडे अजून थोडा वेळ असताना तर मी सागर संगीत जेवण केलं असतं. पण आता काय, तुम्ही तुमचं तिकीट कॅन्सल करता का? अरे ही चांगली आयडिया आहे. एक मिनिट, तिकीट कॅन्सल होऊ शकतं का त्याच? अरे आधी हे बघ, उद्या सकाळचं तिकीट सागर संगीत काय पण नाही जाऊ शकत रे, आपल्या कारखान्याची महत्वाची बिझनेस मीटिंग आहे ना. तुम्ही सांगितलं काय करू, जाऊ की नको? नाही काका जा तुम्ही, काय कारखाना महत्वाचा बिझनेस महत्वाचा. पण तिला वाईट वाटेल, ते बघ ती नाही म्हणते. नाही काका ती हो म्हणते. अरे हो ठीक आहे, मग ठीक आहे, मग मी जातो आता. हा ठरलं ना, हे बेस केलं तुम्ही. पुढच्या रात की डुचक्या बंद. गप रे, हे सगळं तुझ्या ताईमुळे शक्य झालंय. तिला बोल थँक्यू ताई म्हण. तिला हा थँक्यू थँक्यू ताई म्हण. थँक्यू. आवाज नाही आला, काय बोलला हा? मला आला आवाज ऐकायला, तो तो म्हणाला थँक्यू ताई. काय म्हणाला? थँक्यू ताई. बघा ठीक आहे ठीक आहे, मग आता आपण निघूया. चला चला सगळे एकत्र. वा 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 वा, मजा आली महाराष्ट्र जेवण बर्मिंगहॅम मध्ये. दोघं कुठे गेले, आधी आणि तो नोकर तुमचा, काय त्याचं नाव? मानव म्हणताय का? काय भंगार बघतो गो, मला आवडत त्याच. काय ते माहिती नाही मला, बहुतेक तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला गेले. अरे माझी सून मला बघायला मिळाली, अजून कुठलं वेगळं गिफ्ट असत? तू बोलत त्यांना परत. मी जरा वॉशरूमला जाऊन येतो, एक मिनिट आलोच. पण जेवण खरंच चांगलं होतं, पुढच्या वेळेला लगे इकडेच यायचं जेवायला. मी त्याला कोल्हापुरी मसाला घेऊन येतो, लवंगी मिरचीचा. हा डॅडा काय झालं, कशासाठी फोन केलायस? काय गं अगं, तू एकटी? तुझा तर एवढा नवरा कुठे? योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास. आता तुझ्यासाठी मी दुसरं स्थळ शोधतो. डॅडा असं काहीही झालेलं नाहीये. आधी तू सांग फोन कशासाठी केलायस? अयो बर, कुठे आहे तो, दे त्याला फोन. सी मम्मी सी मम्मी सी मम्मी 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 मम्मी. हाय बेबी, मम्माला मिस करतोय तू? ओलेले मम्मा आणि डॅडी लवकर लवकर परत येणार आहेत. हा आणि बेबी साठी खूप सारे टॉयज घेऊन येणार आहेत. ओके नाव स्माय, हूज अ गुड बॉय. येस आरव. डाडा त्याचं खाण्यापिण्याचं वगैरे टायमिंग बघ हा तू प्लीज. आणि हा अगदी खूपच रडायला लागला तर त्याला कार्टून दाखव.
कार्टून दाखवतो ना, तुझे नवऱ्याचे फोटो दाखवतो ना. डॅडा तू पण ना, चल ठेव आता फोन. ओके बाय. हा तुमच्या मुलाचा फोटो आहे. खूप क्यूट आहे ना. पूजा तुला नदीला बाळ आहे हे तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलात. काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. खरी स्टोरी तुम्हाला अजून माहीतच नाहीये. खर तर अच्छा तरीच आधीला मी सकाळी विचारलं की बाळ झाल्यावर तुझा पॉकेट मनी वाढवायचा आहे तर तो एकदम विचारतच पडला. म्हणजे त्याला असं वाटत होत की बाळाच्या नावाखाली पैसे कशाला घ्यायचे. बरोबर ना? हे एक बरं करताय तुम्ही काका. मध्ये मध्ये तुम्हीच सगळं समजून घेताय. नाही तर मला तर कळतच नव्हतं कसं सांगायचं ते. पण आता मला कळलं. तुम्हाला माहितीये आदीला तुम्हाला फोन करायचा होता. हो आणि त्याला सांगायचंही होतं तुम्हाला की आम्हाला बाळ झाले ते. हो पण त्याला असं वाटलं की तुम्हाला असं वाटेल की तो बाळाच्या नावाखाली पैसे उकळतोय म्हणून त्याने तुम्हाला नाही सांगितलं. हो ना. किती गुणाचं बाळ आहे ग माझं. नाहीतर आजकालची पोरं वाटेल ते खोटं नाटं बोलून आई वडिलांकडून पैसे उकळत असतात नुसते. आणि हा खरंच हिरा हिरा. सुन बाई चल आपण बाळ बघूया आता. हा बाळ ऍक्च्युली माझ्या डॅडीकडे लंडनला आहे वीकेंडसाठी. सॉरी यार मानव, मला माहितीये तुला हे सगळं माझ्यामुळे करावं लागतंय. पण माझं काय म्हणणं आहे, थोडं तरी ऍडजस्ट कर ना. काय बोल तू, थोडं तरी ऍडजस्ट कर. मी तुला ऍडजस्ट करत नाही. अरे अजून किती ऍडजस्ट करू. ऍनिव्हर्सरीच्या दिवशी स्वतःची बायको तुझी बायको म्हणून ऍडजस्ट करतोय. बायकोला बायको सोडून ताई 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 बोलला तर ऍडजस्ट करतोय. ऍनिव्हर्सरी सोडून तुझ्या घरात नोकर म्हणून वावरतोय. अजून काय ऍडजस्ट करू. ओग ओग ओग. हा ठीक आहे चल. शेवटची ऍडजस्टमेंट. त्याच्या काकाच्या तर आता ना. मी आज खूप खुश आहे, मला खूप आनंद होत आहे. किती गोड माझं बाळ. काका काका चला चला आटपा. काय आमचं आटपलं निघ्या. आता सगळं आटपलंच आहे. काय झालं काका. मला खरं कळलं की तू माझ्याशी खोटं बोलतोस. काका मला नाही कळलं काय बोलताय. तिने मला सगळं खरं सांगितलंय. सुटलो. देव पावला. वा हे खरंच बरं झालं की हिने तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं. ऍक्च्युली काका मला पण हे पटतच नव्हतं. मी किती वेळा आधीला बोललो काकांना खरं सांगून टाक, जास्तीत जास्त काय होईल, काका रागावतील ना. पण एक बरं झालं हिने तुम्हाला सगळं सांगून क्लिअर केलं. वा वा जाम खुश आहे. काय बोलतय, याच काय मध्ये देणं घेणं फुकटचं खंदील लावून येणं. अहो काका यातच माझं देणं आणि घेणं आहे. आणि जो तुम्ही कंदील वापरताय ना तो माझ्याच घरचा आहे. अरे मूर्खा हे आमचं फॅमिली मॅटर आहे, यात नोकराचा काय संबंध येतो. हा एक मिनिट. तुम्हाला सगळं खरं खरं कळलंय. हो सगळं खरं कळलंय आता मला. पण तरी अजून मी नोकरच आहे. हो आधी मला तू पहिलं सांग, तू बाळाबद्दल का सांगितलं नाहीस. कोणाचं बाळ. कोण कोण कोणाचं. अरे तुझं बाळ. माझं बाळ. माझं बाळ. बस झाले तर नाटक ही. मला खरं खरं सांग, तू बाळाचं माझ्यापासून लपून का ठेवलंस. नाही नाही सांगायला काहीच हरकत नाही, पण आधी मला माहिती तर असायला पाहिजे ना. तुझ्या बाळाचं तुलाच माहिती नाहीये. नाही नाही अगदीच तसं काही नाहीये, जस्ट गेलं असेल डोक्यातून निघून. अरे डोक्यातून निघून जायला तो काय कोंडा आहे का. एक्सक्यूज मी कोंडा. डँड्रफ. युजलेस. तुझ्यासारखा डॅकल धांद्रट मूर्ख. करेक्ट बोल. करेक्ट बोल काका. चला चला आपण निघूया चला. हे आधी काय झालं. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,
तू मला लग्नाबद्दल सांगितलं नाहीस, बाळाबद्दल सांगितलं नाहीस, तुला बेबीचं नाव तरी माहिती आहे का रे? हो हो असा अर्पिता, अर्पिता, हा अर्पिता, म्हणजे तू मुलाचं नाव अर्पिता ठेवलंयस म्हणजे? मला मुलगा आहे तर, मला असं वाटलं की मुलगी आहे. मुलगी? अरे काय बोलतोय सर, हे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तेच म्हणतोय मी काका. अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का आधी? तुला माहित नाही तुला मुलगा आहे का मुलगी है ना काका? तू जरा गप्प राहशील का? मानवा किती चचर पचर करतोयस तू. काका काका म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही मला माझ्या दुसऱ्या मुलीबद्दल विचारताय. म्हणजे तुला दोन मुलं आहेत कदाचित? अरे तुला किती मुलं आहेत तुलाच माहिती नाही काका, कारण मी कधी हिशोबच ठेवला नाही. हिशोब न ठेवला ती काय साखरेची पोते आहेत का? पूजा मला सांग, तू मला दुसऱ्या मुलाबद्दल का नाही सांगितलंस? मला असं वाटलं मीच का सगळं सांगायचं, मुलांच्या वडिलांनी पण काहीतरी सांगायला पाहिजे. एक मिनिट मला सांगा, तुमच्या लग्नाला अजून 2 वर्ष पण पूर्ण नाही झाली हो, लगेच तुम्हाला 2 मुलं कशी काय झाली? आता बोल, बैलगाडीची बुलेट ट्रेन कशी झाली? आता बोल. बोलता ना? बोलणार मी, सांगणार मी, समजावणार आणि कोणी नाही का काका, मला ट्विन्स जुळे. ट्विन्स? आता बोल. अरे काय आधी तू एकदम आनंदाचे धक्क्यावर धक्के देतस, म्हणजे आता आपल्या खांद्यावर 2 वर्ष मिळाले. वा आधी खरंच. अरे याला सगळं कसं पटत रे? ए पप्पी नको. काय नको काका? ऍक्च्युली त्याचं म्हणणं असं आहे की सगळ्या पप्प्या बाळाच्या मम्मीला कशाला, काही पप्प्या बाळाच्या पप्पांना पण मिळायला पाहिजेत ना. असं म्हणतोय तो? पहिल्यांदा चांगलं बोलला रे. बरोबर आहे तुझं, बाळाच्या पप्पांना पण पप्पी दिली पाहिजे. मग द्या मला पप्पी. अरे तुला का म्हणून पप्पी द्यायची? तुमच्याकडे एवढा स्टॉक आहे ना पप्प्यांचा, तर देऊन टाका ना. म्हणजे एक मम्मीला, एक पप्पाला आणि एक पप्पूला. जरा चांगलं बोललं की कसा मागतो रे? एक मिनिट, आपला ऋषी होतोय फ्लाईटला जायचं. हो चला 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 चला, मला खूप आनंद झाला. पप्पी नको, पप्पी नको, पप्पी नको. तुला सांगतो पूजा, ट्विन्स मध्ये किती आनंद. साऊथचा विलन. पप्पी नको. अरे यार आधी यार, लग्नाच्या 4 वर्षात मी डिंपलच्या जेवढ्या पप्प्या घेतल्या नाहीत तेवढ्या तुझ्या काकाने 4 तासात घेतले यार. अरे थोडा वेळ राहिलाय, आपला वडापाव लक्षात आहे ना? मला फार काय, मला खूप खुशी झाली, खूप खुशी झाली. म्हणजे दोन नाती, खरं सांगतो तुला इतकी तुम्ही काळजी घेताय, तुम्ही दोघं राम सीतेसारखे जोड्या रे, किती छान, किती छान रे. अरे बरं का अगं, तू ना मला 2 वारस दिलेस मला, तू खरंच गं माझी गोड गं माझी. अरे किती गोड आहे तुम्ही बरं का रे. सातारला असे उगले निघले, 2 उगले निघले दौराणीचे डोंगर आहेत, तसेच हे दोघं उगले निघले दिसतात. किती खुश वाटते आणि मला दोन आणखी 2 जुळी मुलं, अगदी खरंच मला खूप बरं वाटलं. आणि विश्वास म्हणजे बरं का बाळा, आनंदाची बातमी. आणि तुम्हाला आता पॉकेट मनी ट्रिपल होणार तुमचा. काय काका, तुम्ही संकोच नाही करायचा आता. हो म्हणजे मी बोलत बसलो तर राहूनच जाईल. पाया पडतो. अरे वा वा, संस्कार पाया पडले तुमचे लगे. चला बरं का रे, जरा धांदराड करणं कोस नाही, नीट वाघ हो. ताईकडे नीट लक्ष द्यायचं, दादाकडे नीट लक्ष द्यायचं, लहान लहान मुलं त्यांची काळजी घ्यायची, जेवण नीट बनवायचं. बरं आता बोलत बसलो तर काका, मी काय म्हणतो तुमच्याकडे पप्प्यांचा सेल लागलाय, मला पण एक द्या ना. आना खाली देईन तुझी आता. फायनल काळजी घ्या रे, आणि मुलांचे व्हिडिओ पाठव मला, मला मुलांचे मी मुलांसाठी भाजका उसाच्या शेंगा पाठवतो. आणि हे बघ लोणचं पाठवतो, त्याने दात लय मजबूत होता तो. मला मला चला बाय बाय. आणि हो आणि नको नको, राहू दे राहू दे, जाऊ पाठव पाठव. काका गेला,
काका गॉन मस्ती ऑन आधी 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 कॉंग्रेचुलेशन कॉंग्रेचुलेशन ट्रिपल पॉकेट मनी कॉंग्रेचुलेशन वडापावची गाडी कॉंग्रेचुलेशन हॅपी एनिव्हर्सरी अरे हॅलो 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 माय फ्रेंड माय वाइफ आय एम हजबंड नॉट सिस्टर टुडे इज अवर मॅरेज एनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस बोल 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 लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सिंगापूर फ्राइड राइस हेलो तुम्हारे बताओ नो प्रॉब्लम शी इज माय वाइफ आई एम हस्बंड टुडे आवर मैरिज एनिवर्सरी कौन सी बताए काय कौन सी बताए जेवायला कुठे आहे सात तास झाले याला विचारतो माझी बायको कुठे आहे आता सापडली इथे भाऊकी 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 अरे भाऊकी कणकवली अरे सेम सिद्धार्थ जाधव आहे हे बा आधी आधी कणकवली खारे पाटण शी इज माय वाइफ शी इज माय वाइफ टुडे आवर मॅरेज एनिव्हर्सरी बघता काय तुमच्या दोघांची वहिनी आहे ती वहिनी बोला नमस्कार वहिनी नमस्कार वहिनी भाऊजी आले बघ पैठणी घेऊन पैठणी दारुगड भाई दारुगड हॅलो हाय मानव डिंपल आधी टुडे आवर ना टुडे आवर मॅरेज एनिव्हर्सरी कॅन यू डान्स विथ मी कॅन यू सिंग विथ मी आज परत माझी फ्लाइट 12 तास डिले झाली डिले मला वाचव हो बरोबर आहे काय टेक्निकल इश्यू असतात आय विल रीच बाय टुमारो 11 दॅन संपतराव घोरपडे साईन करतील आणि हा संपतराव घोरपडेंचा शब्द आहे त्यामुळे काय कोण संपतराव घोरपडे अरे मी चल फोन ठेव फोन ठेव हा तर आधी तू ताबडतोब जा आणि मुलाने घे ताबडतोब ठीक आहे अरे काय झालं असं काय बघताय एकमेकांकडं काय झालं ऍक्च्युली काका तुम्हाला तर माहितीये मला आणि पूजाला 2 मुले आहेत एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही जुळे आहेत आणि पुढचं तुम्हाला पूजा सांगेल मी हा मी सांगू हरकत नाही चल सांग पूजा तू सांग ऍक्च्युली काका तुम्हाला तर माहिती आहे की मला आणि पूजाला 2 मुले म्हणजे मला आणि आदीला 2 मुले आहेत हा एक मुलगा आहे एक मुलगी आहे म्हणजे दोघेही जुळे आहेत आणि त्यांचा जन्म 2 वर्षांपूर्वी झालाय हेल्दी आहेत खूप छान आणि त्यांची बर्थ डेट पण सेम आहे आणि पुढचं तुम्हाला मानव सांगेल मी काय सांगू अरे तो काय सांगणार तो नोकर आहे तो काय सांगणार तुमच्या मुलांबद्दल बरोबर काकांचं मी काय सांगणार आहे नाही तुला काय माहित असेल तर तू पण सांग चल ऐकू दे मला तुला लय वचा वचा बोलायची सवय आहे ना सांग बरं सांग ऍक्च्युली मी सांगू आता आलेल्या बातमीनुसार तुम्हाला तर माहितीच आहे काका मला नीला 2 मुलं आहेत मला आणि आदित्यला 2 मुलं आहेत नाही आदित्य आणि पूजाला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा एक मुलगी आहे आणि दोघे पण जुळे आहेत आणि ते दोघे 2 वर्षाचे आहेत कारण ते 2 वर्षापूर्वी जन्माला आले ते आणि प्रचंड हेल्दी आहेत ते आणि त्यांना दही खूप आवडत आणि पुढचं तुम्हाला आदित्य सांगेल अरे काय चाललंय काय तुम्ही काय गोल गोल राणी खेळताय का गोल गोल राणी इतकं इतकं पाणी परत परत तेच काय सांगताय आम्हाला 2 मुलं आहेत ती जुळी आहेत त्यांचं वाट अरे मला पुढचं काय समजत नाही पुढचं बोला मी सांगतो ना काका सांग काका मीच समजवणार आणि कोण समजवणार नाही का ते पूजा
पूजाचे वडील आहेत ना ते मुलांना लांब पार्क मध्ये घेऊन गेले. हे कसं आहे? मस्त आहे. अरे पण मग आपण मुलांना भेटायला पार्क मध्ये जाऊया ना. हे कसं आहे? नाही मजा नाही. ते लेगो लँड ला गेले, खूप लांब गेले. हे कसं आहे? छान आहे. अरे पण मग आपण जाऊया ना मुलांना भेटायला लेगो लँड ला. हे कसं आहे? हे पण छानच आहे. पूजा हा म्हणजे ऍक्च्युली काका ते लेगोलँड खूप लांब आहे, खूप ट्रॅव्हल करून जायला लागेल आणि मग उरलेला संपूर्ण दिवस वाया जाईल. अजून काका आणि एवढ्या रात्री मुलांना ट्रॅव्हल करून इथे घेऊन येणं बरं दिसत नाही ना. काय रे आधी माझ्या एकच दिवस आहे आजचा आणि काही करून मला मुलांना बघायचंच आहे. काय बघायचं मुलांमध्ये संपत? काय बघायचं मुलांमध्ये? काय वेगळं काय असतं मुलांमध्ये? आणि इतका काय इंटरेस्ट आहे मुलांमध्ये बघण्याचा? हात पाय कान नाक डोळे सगळं सेम असत, वेगळं काय असत? त्याच्या कोणाखाली बर्मिंगहॅमचा गणपती काढू का? थांबा काका, तुम्हाला माहित नाही इथे लेबर लॉ किती कडक आहे. अहो आपल्या इथे तरी 302 आहे, इकडे 502 आहे. 502 नका नका प्लीज चिडू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. नादी नको प्लीज, सॉरी रागू नका. अरे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला इकडे पाठव तिकडे पाठव, काय करू तुम्ही मुलांना पाठवायची? आज आमची अनिव्हर्सरी आहे ना. अनिव्हर्सरी? आधी हो कॉंग्रॅच्युलेशन. अरे सांगायचं नाही का आधी मला पूजा, मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला तुला सांगू. अरे वा वा. अरे अनिव्हर्सरीला मुलं काही चावतात का रे तुम्हाला? आपण आहे ना तुमच्यासाठी छान काहीतरी गिफ्ट घेऊ. खर तर मला नातवंडांसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायचं होतं, पण हे सगळं विचार करायला वेळच मिळाला ना मला. हो ना काका, आम्हाला देखील विचार करायला वेळच नाही मिळाला. आम्हाला काहीच करायला वेळ नाही मिळाला. चला आज आपण आता मार्केटमध्ये जाऊ आणि तुला जे आवडेल ते सगळे खरेदी करू. सोन्याचे दागिने वगैरे 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 आज तुझे सगळे लाड पुरूनच टाकतो बरं का. मुलांना नाही बघता आलं, पण आज छान छान खरेदी करू, पार्टी करू आणि मज्जा करू. मज्जा खूप अनिव्हर्सरी पण तुझी. सॉरी यार. हॅपी अनिव्हर्सरी. थँक्यू. तुझा बाप नोकर. आधी यार काका परत माझ्या डिंपलला घेऊन गेला यार. अरे काळजी करू नको, ते काका असं काही करणार नाही. हा ते एक टेन्शन आहेच मला, पण मला वेगळं टेन्शन आहे यार. कसलं? मी रात्रीचा विचार करतोय. रात्रीचा विचार तू आता करतोयस? मग रात्री काय करणार? ए तू जोक करतो माझ्या. सॉरी जोक करतो तो माझ्यावर. तुला माहितीये मुद्दा काय? नक्की काय? बस इथे शांतपणे बस. मला सांग डिंपल कोणाची बायको आहे? विचार कसला करतो? विचार कसला? डिंपल माझी बायको आहे या खऱ्या दुनियेत. डिंपल माझी बायको आहे. हो हो बोल हो बोल हो. हा आणि काकांना खरं वाटावं म्हणून डिंपल आता तुझी बायको आहे. बरोबर बरोबर हे ना? बरोबर ना. मला सांग रात्री आपण काय करणार? रात्री आपण झोपणार. सगळे झोपतात ते मलाही कळतं. मी काय घुबडणार रात्रभर जागायला? अरे यार तुला माझं पॉइंटच लक्षात येत. काय काय झालं? मग काकांना काय वाटणार? तू आणि डिंपल तुझ्या बेडरूम मध्ये झोपणार ना रात्री? हो पण मग बरोबर आहे ना, मी आणि डिंप. मी हा विचारच नाही केला. तू कशाला विचार करशील रे? बायको माझी आहे ना, मलाच विचार करावा लागणार पहिला. एक 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 मिनिट, माझ्या डोक्यात एक आयडिया. नको तुझी आयडिया. नको नको तुझी आयडिया. नको बाबा. तुझ्याच फायद्याची आहे नक्की. हो डिंपलला तुझ्या बेडरूम मध्ये झोपण्याची गरज नाही, ती माझ्या बरोबर माझ्या बेडरूम मध्ये झोपेल. चमडी रे चमडी, काका पुतण्या दोघ चमडी. अरे आधी नीट ऐकून तर घे, असे काकांसाठी ती गेस्ट बेडरूम खाली करावीच लागणार आहे. कशाला? म्हणजे ते तिकडेच झोपतात ना. मग त्यांना झोपव दुसरीकडे, एवढी मोठी जागा आहे, दुसरीकडे झोपव त्यांना. नाही ती त्यांची लकी जागा आहे, नेहमी तिकडेच झोपतात ते, त्यांना झोपावच लागेल रे. यार तुझ्या काकांच्या लय लाड आहेत यार. अरे करावेच लागतात, पॉकेट मनी देतात ते मला. तू माझं नीटपणे ऐक. हे बघ काका जेव्हा झोपतील ना तो पर्यंत तू सर्वन रूम मध्ये झोपायचं. तू सर्वन रूम मध्ये, काका गेस्ट बेडरूम मध्ये, मी डिंपल बरोबर माझ्या बेडरूम मध्ये झोपून जाणार. अरे पण अजून तरी डिंपल तुझ्याच बेडरूम मध्ये झोपते.
अरे आज माझी अनिव्हर्सरी आहे रे, आज तरी मी आणि माझी बायको एकत्र झोपायला पाहिजे की नाही बेडरूम मध्ये? बरोबर. नाही नाही, काय झालं आज? नाही, ऍक्च्युली मी आणि माझी बायको दर दिवशी एका बेडरूम मध्ये झोपायला पाहिजे, तिसरं कोणी नाही. अरे तू माझं नीट ऐकणारस का? हे सगळं काका झोपेपर्यंत. एकदा काका झोपले की मी माझ्या बेडरूम मधून बाहेर पडणार, गुपचूप 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 सर्वन रूम मध्ये येणार. तू सर्वन रूम मधून बाहेर यायचं, गुपचूप 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 तू माझ्या बेडरूम मध्ये यायचं आणि डिम्पल बरोबर अनिव्हर्सरी साजरी करायची. यार आधी मला असं का वाटतंय रे की माझं माझ्याच बायको बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. अच्छा, गावात काय झालं? पण अजून एक लोचा आहे. काय? हे बघ, तू काय करतोय, तू मला काका ज्या बेडरूम मध्ये जाणार आहेत, गेस्ट बेडरूम मध्ये, बरोबर, तिथून शिफ्ट करतोयस ना? करेक्ट. पण काका बेडरूम मध्ये जाणार, तिथे माझं सामान आणि माझे कपडे आणि डिम्पलचे कपडे आहेत. म्हणजे काका यायच्या आधी त्या बेडरूम मधून माझं सामान आणि डिम्पल आणि माझे कपडे काढायला पाहिजेत, बरोबर? बरं झालं बोलला असते. एक मिनिट, मी पटकन डिम्पलचे कपडे काढतो. हा काढ. एक मिनिट, एक मिनिट. नाही 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 नाही. काय? नाही नाही नाही. काय पण? माझ्या बायकोचे कपडे तू नाही काढणार, माझ्या बायकोचे कपडे मीच काढणार. मानव, काय बोलतोयस तू? माझ्या बायकोचे कपडे मीच काढणार. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? तुझ्या काकाने माझं डोकं भैसाटून टाकलंय रे. मी काय बोलतो मलाच कळत नाही. आता काय करायचं? तू गेस्ट रूम साफ कर, मी माझी बेडरूम साफ करतो. चल लवकर. माझ्या बायकोचे कपडे काय रे? काय तेच बडबडतोय. चल लवकर. इतका आनंद होतोय मला, फार आनंद होतोय. म्हणजे आधी लहानपणी एवढासा होता ना, तेव्हा अगदी घरात सगळा उघडा नागडा फिरायचा, कपडे घालायचे म्हटलं की आणि मला आश्चर्य वाटतं त्या गदाड्याला आता जुळेत. त्याचा ना एक लहानपणीचा एक नागडा फोटो माझ्या खिशात आहे, तुला दाखवतो. नको नको काका. अग बघ कोणावर गेलीत मुलं, तुझ्यासारखी दिसतात ना त्यांच्यासारखी? नको नको. अरे मी वॉलेट विसरलो. ओ अरे काय झालं? हे गाडी परत घे, गाडी परत घे, लगेच घे. स्वतःला दानशूर करण्याची आवलादच समजतो ना. स्वतःची बायको त्याला द्या, रूम खाली करा, त्यांचा सामान उचला. आईच्या गावात, आईच्या गावात. तू थांबा, मी आलो. आईला या बायकांचा ना मोठा प्रॉब्लेम आहे. दोन दिवसासाठी जायचं असेल ना बाहेर, तरी अख्खा संसार घेऊन सासऱ्याला वडे तळायला लावायचे म्हणून काय काय चाललंय तुझं मानो? किती काम करशील, आता दिवसच बेकार आहे. अॅनिव्हर्सरी माझी तेरी मेरी, तेरी मेरी, तेरी मेरी अॅनिव्हर्सरी, तेरी मेरी, तेरी मेरी, तेरी मेरी अनिवर्सरी, तेरी मेरी, तेरी मेरी. लो जा. काय आहे हे? कोणाचं आहे? माझा आहे. आता मला कळलं त्या अरबाने तुला का वापरून सोडलं ते. तुला असला छंद आहे? अरे कोण आहेस तू? नाही नाही, हे मी म्हणजे मी नाही हे वापरत, हे माझ्या जवळच्या व्यक्तीच आहे. कोण आहे जवळची व्यक्ती? माझ्या बायकोच आहे. कुठे? ती. तुम्हाला काय करायचंय? माझी बायको कुठे आहे ते? हे माझं घर आहे. ती जर इथं असेल तर मला कळलंच पाहिजे, आणि ती जर इथं नसेल तरी मला कळलं पाहिजे. हे ब्लाऊज कुठून आलं सांग? सांग. हा काय? रडायला काय झालं? विचार करायला वेळ मिळतो.
काय सांगू काका तुम्हाला माझी कहाणी? कहाणी सांगू नकोस, हा ब्लाऊज इथे कसा आला तेवढं सांग. हे हे ब्लाऊज इथे कसा आला ते हा काका काय झालं मी जेव्हा इथे नोकरीसाठी येणार होतो ना तेव्हा माझी बायको पण मला सोडायला आली होती आणि भर रस्त्यात मला बघून ती खूप इमोशनल झाली माहितीये. मग तिला बघून मी पण खूप इमोशनल झालो आणि मग मला बघून ती खूप रडायला लागली आणि मग तिला बघून मी पण खूप रडायला लागलो. मग पुढे काय झालं? थांबा ना, सुचू दे ना. सुचत नव्हतं, सुचत नव्हतं काय करू त्या भर रस्त्यात. मग मी काय केलं, मी माझ्या बायकोचा हात हातात घेतला आणि मग ती मला म्हणाली जानू आय विल मिस यू. जानू? हा, म्हणजे ती मला प्रेमाने जानू म्हणत असेल ना, है ना. मग मी पण तिला म्हणालो जानू आय विल मिस यू टू. मग मी तिला काहीतरी म्हणायला पाहिजे ना. मी म्हटलं तिला, मी असं म्हटलं की जानू तुझी एखादी अशी वस्तू दे जी सतत माझ्या जवळ राहील. मग मग तिने तुला हे दिलं? एक्झॅक्टली, म्हणून तिने मला तिची आठवण म्हणून हे काढून दिलं. अरे भर रस्त्यात असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? म्हणजे ती माझी बायको आहे, हे तिचं ब्लाऊज आहे. भर रस्त्यात तिला काढून द्यायला काय प्रॉब्लेम नाही, भर रस्त्यात मला घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे घरातल्या घरात? बर्मिंगहॅमचा गणपती कोण आहे? काय कमाल आहे हा माणूस, त्याची फॅमिली म्हणजे एकदम विचित्र आहे. थारा देऊ नकोस. नाही नाही, पण काका तुम्ही परत का आलात? अरे माझं वॉलेट विसरलं होतं ना, घेऊन जायला आलतो. त्यातला तुझा फोटो तिला दाखवायचा होता ना. नाही 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 आदित्य ता नागडा पोडो तुम्ही हिला का दाखवाल? अरे लहानपणीचा रे. नाही मला नाही चालणार. तुला तुझ्या बायकोनं भर रस्त्यात ब्लाऊज काढून दिला तर तुला चालतो आणि पूजानं स्वतःच्या नवऱ्याचा नागडा फोटो बघितला तर तुला चालत नाही आणि तो ही लहानपणीचा रे. अरे कोण आहे, कोण आलं? ओ रुबी, रुबी रुबी. अरे मेलो काका. नमस्कार काका, कशी आहोत? आमच्या लग्नाला आल्याबद्दल धन्यवाद करते लोकांना. आमच्या लग्नाला आल्याबद्दल धन्यवाद करते लोकांना. मी या घरची सून नमस्कार करते हो काकांना. काका नमस्कार करते. आमचे हे कुठे गेलेत? हे कुठे गेलेत ते जाऊ द्या. आधी हे जे कोणी आले ते काय आहे? तुम्हाला जमत तसे सांगायला तुम्ही सांगू का? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऐका काका, काका आहे है तू डरता है काय को? अरे काका आहे है तू डरता है काय को? सांगा ना काकांना. मी आहे बायको. बायको कोणाची? आता बोल. मानवची बायको. आता बोल. माझी बायको. बघा किती अभिमान सांगतो, माझी बायको. एक्सक्यूज मी, नाही काका, मानव माझा हजबंड नाहीये. अरे काय चाललंय मला जरा कुणी समजावेल का? हो, कुणी कशाला? तुमचा लाडका पुतण्या आहे ना समजवायला. आता बोल. काका मी सांगतो. सांगणं समजावणं हे माझच काम आहे ना, माझच कर्तव्य आहे. ऍक्च्युली मानव आणि रुबी दोघं नवरा बायकोच आहे. दोघांचं भांडण आहे म्हणून ते असे वागतायत. मानव का असं वागतोस? नको ना चुकीचा वागू, नको वागू असं चुकीचा. अरे आता रुबी तुझी बायको आहे. अगं ऐक ना रुबी, तो तुझा नवरा आता. अरे खड्ड्यात गेला मानव. एक मिनिट, आपलं
दोघांचं ठरलेलं ना की एकत्र मिळून आपण समजूया त्याला, त्याला कन्व्हिन्स करूया, पण तो नाही नाही ऐकत आहे. का तू असं वागतोस मानव? का का नको ना चुकीचं वागू. अरे एक मिनिट, एक मिनिट, टाइम प्लीज शांत. आणि मला सांगा, हा जो बोलतो मी चुकीचा वागलोय, मी चुकीचा वागलोय, मला कोणी सांगेल का की नक्की मी काय चुकीचा वागलोय? हे रुबी तू सांग. आई शपथ, मला काहीच माहित नाही. अरे तुझ्या नवऱ्यानं तुला काय त्रास दिला ते तू नाही सांगणार तर काय कोण सांगणार? कोण मग? मी सांगतो तो असा का वागतो. का वागतो? ऍक्च्युली रुबीला मानवचा असली चेहरा जगासमोर येऊ नये म्हणून ती हे सगळं लपवते. म्हणून तिला काहीच माहीत नसल्याचं आवडते. नो प्रॉब्लेम रुबी, नो प्रॉब्लेम. तुझ्या खासगी आयुष्यात आम्ही ढवळाढवळ करू नये असं तुला वाटत असेल तर नाही करणार, नाही विचारणार तुला, नाही जबरदस्ती करणार. मी नाही करणार आणि काकाही नाही करणार. अरे पण मला करायची ना जबरदस्ती, मला करायची आहे ढवळाढवळ. नाही तू माझा खरा चेहरा जगासमोर आणच. ऐक, नाही मला कळू दे मी काय चुकीचा वागतोय. आणि मला नाही काकांनाही कळू दे की मी काय चुकीचा वागतोय. आणि तुझा राहू दे असं असं. आणि काका तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा मी चुकीचा वागतोय की बरोबर. नसेल तर ही झुबीडुबी ठरवेल. झुबीडुबी? झुबीडुबी नाही, फक्त रुबी. हा तेच ते. अरे हा आता एवढं बोलतोय तर सांगा कोणीतरी. आता तुम्ही एवढा फोर्स करताच आहात तर सांगतो. ते श्वास भी नंतर घे, आधी बोल. हा सांगतो काका. हा मानव रुबीला खूप मारहाण करतो. मारहाण? कुदो कुदो कुदवतो. काय? WWWWWF खेळतो. म्हणून तर या दोघांमध्ये भांडण आहे ना. WWWWF? अरे माकडा. ओ नीट बोला, माझं नाव जॉन सिन आहे. कोण? मानव आहे. अरे मग असा आधी मानवासारखा काय वागतोस? स्वतःच्या बायकोवर हात उचलतोस? अहो काका, अहो साधं टी शर्ट घालताना मला नीट हात उचलता येत नाही, बायकोवर का हात उचलणार? तुम्हाला खोटं वाटत? विचार डिंपलला. डिंपल? आता हे डिंपल कोण? इथे तर दोनच बायका आहेत, तुझ्या आधीची बायको, रुबी तुझी बायको. मग डिंपल कोण आले आता इथे? आता बोल काका. रुबीचं पेट नेम डिंपल आहे, म्हणजे शॉर्टकट बरा पडतो ना, म्हणजे रुबी डिंपल. रुबी डिंपल नाही रे, डिंपल रुबी. हे लहान आहे आणि छान पण आहे. रुबीचं पेट नेम डिंपल कसं असेल? तो ते प्रेमाने हाक मारतो ना. प्रेमानं? शक्यच नाही. जो आपल्या बायकोवर प्रेम करतो तो स्वतःच्या बायकोवर कधीच हात उचलणार नाही. तुला लाज नाही वाटत स्वतःच्या बायकोवर हात उचलायला? अरे जी बायको भर रस्त्यात चार चौघांच्या समोर जी स्वतःचा ब्लाऊज काढून देऊ शकते ती. आणि चार चौघात मी ब्लाऊज काढून दिला? अरे देवा. डोंट वरी रुबी, माझ्याकडे एक जालिम उपाय आहे. कोणता? जा जा घरी जा, चांगला उपाय. जा जा म्हणजे घरी नाही. तू ह्याच्या कानाखाली सनकन वाज वाजव. ते कसं शक्य आहे? मी यांच्या कानाखाली कशी काय मारू शकते? हाच प्रॉब्लेम आहे भारतीय स्त्रियांचा. पती म्हणजे परमेश्वर. अरे हट. मी वडीलकीच्या नात्याने सांगतो ना, याच्या कानाखाली सनकन वाजव. हात उचलतो का तुझ्यावर? वाजव. आधी जर हिने माझ्या कानाखाली मारली. काका मी काय म्हणतो, बायकोची इच्छा नसेल नवऱ्याला मारायची तर कशाला आपण जबरदस्ती करा? योग्य नाही ना हे. इथे योग्य अयोग्यतेचा प्रश्न नाहीये, परमानंट सोल्युशन. तू एक शब्द बोलू नकोस, मी सांगतोय ना रुबी. कानाखाली मार. काका मी काय म्हणते, हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे ना, मग आपण बाहेरच्यांनी त्याच्यात का पडायचं? एक मिनिट, जोपर्यंत ही मानवच्या कानाखाली वाजवत नाही तोपर्यंत इथून कोणी एक इंच सुद्धा हलायचं नाही. जा कानाखाली मार. मी कशी काय मारू जर हिने माझ्या कानाखाली मार? काका मी काय म्हणतो, तू कानाखाली मार म्हणतोय ना. मी कशी काय मारू? काका चला ना शॉपिंगला जाऊया. जर हिने माझ्या कानाखाली मारली? मी कानाखाली मार. काका चला ना उशीर होतो, शॉपिंगला जाऊया ना आपण. असं कसं शॉपिंगला जाऊया? कानाखाली मार, शॉपिंगला जाऊया ना. कानाखाली मार, जर कानाखाली मार. चला ना शॉपिंगला. नाही काका तू इकडे नका. अरे कानाखाली मार.
ये बात है रुबी, अपेक्षा पेक्षा जोरात मारलीस, आता आयुष्यात कधी तुझ्या अंगावर तो हात उचलणार नाही. पूजा आता आपण शॉपिंगला जाऊया, मी वॉलेट घेऊन येतो. काम डाऊन आधी हे अति होते. आता जर मानवला आणखी काहीही त्रास झाला तर लक्षात ठेव, थांबव हे नाटक. आता मानव चला. पूजा आय लव्ह यू. मी आलेच. आले काका. कसा होता फटका? ए बर्मिंगहॅमचा गणपती उठला का राखाली? व्हेरी गुड, आता कधीच मारणार नाही. चल 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 पूजा. हो चलो मारतो काय. आधी प्लीज. हो हो. मानव सॉरी, मला माफ कर, माझं चुकलं, मला खरंच माफ कर. मला एक्झॅक्टली सांगाल का इथे काय चाललंय? ए तू कपे, कधी येणार होतीस? कधी आलीस? कशी येणार होतीस आणि कशी आलीस? सगळं तुझ्यामुळे गोंधळ झाला. जरा मानव. ऍक्च्युली शांत झाला. मला वाटलं चिडतो की काय, केवढी जोरात बसली त्याच्या. पण मला माहितीये तो कधीच चिडत नाही, खरंच कधीच रागवत नाही. मानव म्हणजे एकदम शांततेचं प्रतीक आहे. तुला सांगतो, तू कशाला घाबरतेस? तुला सांगतो, याच्या आधी सुद्धा इतकी वर्ष आमची मैत्री आहे, पण कधी म्हणून कधी रागवला नाही. सर्वंट रूम कुठे? ते इकडे इकडे. आउट. गुड नाईट. गुड नाईट काका. गुड नाईट. ए हा काय झालं? हॅपी ऍनिव्हर्सरी. गुड नाईट ऍनिव्हर्सरी. थँक यू. चला 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 चला. यस ए काका झोपायला गेले, मी मानवला पाठवतो. ओके ओके. काय झालं? तू का आलायस परत? आणि मानव कुठे? काका जागेत. रात्रीचे कुठे फिरताय? वाचलो. आयला कुठे? आयला म्हातारा. थोडा थोडा येतो. थोडा वेळ थांब ना, थोडी तर कळसोस. मी काय म्हणतो? हो थांबते थांबते. नाही मी असं म्हणत होतो की मी जाऊन येतो ना. तू इथे असूच शकत नाही. अरे वाचलो 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 वाचलो. Yeah.
चल मानव, नको बाहेर संपत राहू, चल नको नको आईला, इथे माझी अॅनिव्हर्सरी संपत आली तरी या संपतरावची नाटकं काही संपत नाही. असं वाटतंय संपतरावला कायमचा संपून टाकावा. पण मानव, तू साधा संप करू शकत नाही. या संपतरावला संपवण्याचा विचार मना, तू कायमचा संपून टाक. लागली रे. अरे यार काय रे. बाबा देव पावला. हे मानव, हॅपी अॅनिव्हर्सरी. स्पायडरमॅन. डिंपल कुठे गेली? अरे हे पूजा, संपत काय पाठ सोडत नाही. पप्पी दे ना, पप्पी 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 दे ना थोडीशी तरी. अॅनिव्हर्सरी आहे माझी. तुझ्या दार उघड नाही तर मी तर दार तोडून टाकी ना. हे घे हे काय झालं? कोण आहे आतमध्ये? कोण आहे? कोण आहे आतमध्ये? काय झालं काका? का ओरडला तुम्ही? कशासाठी? कशासाठी का ओरडताय तुम्ही काका? काय झालं? अरे मी ओरडलो. हा मी ओरडलो, पण ही आत ओरडत होती ना. काय झालं आतमध्ये? कोण आहे? नाही नाही काका, कोणीच नाहीये. अरे पण तू आता नरडा फुट्यापर्यंत ओरडत होतीस, किंचाळ होतीस. काय झालं? झालं पूजा तुला ओरडायला? ते हा मला एक स्वप्न पडलं काका. स्वप्न? वाईट स्वप्न. वाईट स्वप्न काका? स्वप्न वाईट पडतात तिला, रोचत झाले. आता काय डोनाल्ड ट्रम्प पडल्याचं बघते आणि झोपेतून दचकून करून ओरडून जागी होते. आता झलकली ती दचकून जागी झाली. स्वप्नात ओरडली. ठीक आहे ठीक आहे, मग ठीक आहे, मग जा चला. एक मिनिट. आता काय? मला एक गोष्ट अजून क्लिअर करायची. मी आतमध्ये गेलो होतो. करेक्ट. मी किंचाळण्याचा आवाज ऐकला. बरोबर. म्हणून मी धावत इकडे आलो. करेक्ट. तर ही आतमध्ये ओरडत होती. बरोबर. म्हणून मी हिला ओरडलो. ही बाहेर आली आणि ही मला म्हणाली तुम्ही का ओरडताय. करेक्ट. तू पण आलास, तू पण म्हणालास तुम्ही का ओरडताय. अरे मला विचारतोय तुम्ही, मी ओरडतोय? अरे पण मी का? मला एक प्रश्न आहे. ही जेव्हा आत होती तेव्हा तू बाहेर काय करत होतास? हा करेक्ट आहे काका, हे मी क्लिअर करायलाच पाहिजे. मी नाही समजवणार तर कोण समजवणार रे का? काका त्याचं काय की मी काका तुम्ही दिलेल्या संस्काराप्रमाणे मी नेहमी शतपावली करतो जेवल्यानंतर. ओ संस्कार नाही आजसाठी संस्कार वगैरे सगळं बंद का? अॅनिव्हर्सरी कसले संस्कार? अॅनिव्हर्सरी म्हणजे एन्जॉय. चला जा. बरोबर. गुड नाईट. ओके बाय बाय. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू काका. चला जावा. गुड नाईट. गुड नाईट. चला जावा. काय दार लावून घ्या. हॅपी अॅनिव्हर्सरी. येस येस. गुड नाईट. गुड नाईट. हॅपी अॅनिव्हर्सरी. का किंचाळीस? त्या मूर्ख मानवमुळे. का? घोड्याचा मास घालून आला तो आणि मागणं अचानक मिठी मारली मला. मग काय? मग मी दचकली आणि किंचाळली. अरे हा मानव एका घोडा कुठे गेला? तो ना थोडासा रागवला आणि खिडकीतून पळून गेलाय. तू बघतोस का प्लीज? ए हो, आणि त्याला सांगशील आता काही घोड्याचा मास्क बीस घालून मिठी नको मारू मला. काय दिवस आले, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी नवऱ्याला सांगावं लागतं घोडा घोडा खेळू नकोस. सॉरी, आणतो त्याला. काय झालं? इथं नको, इथे का काय, इथूनच जावं लागेल मला. सावकाश सावकाश. अरे घाबरली ना ती. कोणी सांगितलं तुला असं पकडायला? आता माझ्या बायकोला कसं पकडायचं हे तू सांगणार मला? अरे 24 तास होत आले, नीट भेटलो नाही मी तिला. बरं बरं ठीक आहे, आता झालंय सगळं व्यवस्थित. तू नीट जा, फक्त मी सांगितलं तसं जा.
हा कसं म्हणजे करत जाऊ नकोस कळलं असं गेलंस ना तर डिंपल झोपेल किती उशीर मानव आधीच्या घरी मुलगी आली आधीच्या घरी मुलगी आली अरे काय 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 अरे पूजा काय झालं काय तू घाबरलीस काय थरथरतेस काय झालं काय तुला काका एक एक अनोळखी माणूस माझ्या खोलीत आला खिडकीतून आला आणि डायरेक्ट माझ्या बेड मध्ये आला चादरीतच घुसला परत तुला स्वप्न पडलेलं दिसतंय नाही नाही काका आता खरंच कोणीतरी आलं होतं आणि तू दारू पिऊन आला होता मग तुझा नवरा कुठे गेला होता कोणता अगं तो कोणता किती नवरे आहेत तुला काय बोलतेस तू कोणता सॉरी काका सॉरी ते मी खूप घाबरले ना त्यामुळे मला कळतच नाहीये मी काय बरळते ते समजावून सुद्धा परत थांब त्याला आता येऊ देच मी दाखवतोच त्याला तू आता एक काम कर तू माझ्या रूम मध्ये जा आणि तिथे आरामशीर झोप या रूम मध्ये कोण येतं कोण जातं त्याचा मी आज सोक्षमोक्ष लावतो आधी आला ना तर मी तिकडे पाठवूनच त्याला तू काय काळजी करू नको मी सांगतो ना तुला जा म्हणून जातेस गुड नाईट बाय बाय बेटा घाबरू नकोस गुड नाईट रिलॅक्स मी आहे ना जा दार लावून घे आता मी आहे काहीच काळजी करायची नाही आता घाबरायचंच नाही तू अजिबात घे दार लावून कोण येतो त्याचा पेकाटाच मोडतो बघा आता एक दिवस बायकोकडे बघितलं नाही तो बायकोचं मटन शॉप चला खाटीक खाटीवर चला पण पकडा लवकर त्याला सावकाश जाऊन पकडू कसं तुझ्या बापाने पकडलं होतं का तुझ्या हात मध्ये पकडला
अगं आता काय झालं ओरडायला? अरे मी नाही, तुझे काका ओरडले. काका का ओरडले? कारण ते माझ्या बेडरूम मध्ये झोपलेले ना. अगं काका तुझ्या बेडरूम मध्ये का झोपले होते? आणि मानव कुठे? नाईट वॉचमन आज काय झोपत नाही. अरे कुठे गेला हा मानव? हा इथे काय करतोय हे मानव? आधी 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 कुठे होता मला वाजी? कुठे होता तू? हा अरे तू साताऱ्याचा म्हातारा भैसाटलाय, चकाळलाय, कुत्र्यासारखा माझ्या मागे लागलाय. चला थांबूया, चला थांबूया. कुठे आहेत? कुठे ते? अरे बाहेर आहे, मला शोधतोय. मी त्याला येडा बनून कल्टी मारून आलो. नको नको. एक मिनिट, डिंपलच्या बेडरूम मध्ये काय करत होता? आणि फक्त बेडरूम मध्ये नाही, डिंपलच्या बेडवर चादर घेऊन झोपला होता तुझा चमडी काका. नाही एक मिनिट, एक मिनिट, तू समजतोयस? तसं काही नाही. तसं काही नाही. काय मग तुझ्या बेडरूम मध्ये काय करत होता तो? अरे ह्याचा मित्र आहे ना तो बेवडा सँडी, तो माझ्या रूम मध्ये माझ्या बाजूला झोपलेला. सँडी पण झोपला? अरे काय चाललंय काय? आज माझी अनिव्हर्सरी आहे, मी सोडून सगळेच माझ्या बायकोच्या बाजूला झोपताय. जा तर तू तिच्या बाजूला जाऊन झोप जा, माझ्या बेडरूम मध्ये जा. मी बघतो काकाला, मी सांभाळतो. जा तू जा, जा जा. अरे सोडा मला, अरे मला सोडा ना. अरे मला सोडा यार, सोडा ना. मला काय पकडलं? मला सँडी. आधी मानव. ठीक आहे, कच्ची तर कच्ची पण मारन मी. अरे दोनदा घरात घुसण्याचा प्रयत्न केलाय, त्याला पोलिसांच्या ताब्यात दे. फोन कर पोलिसांना. अरे अरे आधी या बेवड्याला सांग. बेवडा? स्वतः दारू पितोस आणि मला बेवडा म्हणतोस? अरे याला सांग बाबा, मी चोर नाहीये, मी तुझा शेजारी आहे. सांग या बेवड्याला. अरे काके ते माझे. सॉरी काका, नाईस टू मीट यू. अरे नाईस टू हिट यू. आता काका हा शेजारी आहे, सँडी नाव आहे त्याचं. असं रात्री अपरात्री मी आदित्यच्या घरी खिडकीतूनच देतो आहे ना. काय हो, तो दारू पितो ना, मग त्याची बायको हाकलून देते, मग खिडकीतून आत येतो आणि माझ्या बेडवर माझ्या बाजूला झोपतो. अरे स्वतःची बायको घरात घेत नाही, दुसऱ्याच्या बायकोजवळ झोपायला जाणार? दुसऱ्याची बायको? काका आदित्य दुसऱ्याची बायको मागायला मागे. काय बोलतो असं बोलतो? आजची रात्र दुसरी जागा शोध. ओके, किती जण तुम्ही? 1 2 3 4. तुझ्यासाठी. ओ थोडा स्टॉक मिळेल काय? लाद घालतो. लाद घालू काय? या बेवड्याला सांभाळ. फुकटची दारू प्यायला पाहिजे. फुकटचा दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये झोपायला जातो. गेला तो? आता परत नाही येणार. नाही, सगळं सॉर्टेड आहे. चला झोपूया. काय झोपूया? झोपूया. झोपण्यात काय अर्थ आहे? माझे भीती बघा, या बेकला काय कळत नाही, पाठ झाली सुद्धा ऑलरेडी. अरे पण का, अजून 2 तास आहेत एअरपोर्टला जायला. 2 तास सध्या तरी, 2 तास पुरतील आम्हाला. हो ना ग? तिला काय विचारतो? नाही म्हणजे असं तिला असं स्पेसिफिकली असं नाही विचारतोय. आपण सगळेच होत ना इथे, म्हणून सगळ्यांना विचारतोय. हो ना रे आधी? हो ना ग? हो ना काका? हो ना रे मानव? सध्या झोपेची खूप गरज आहे आम्हाला. मला नाही, मी झोपणार नाही. बर, 2 तास नाही, 1 तास नाही, अर्धा तास, 15 मिनिट. हा 15 मिनिट पण चालतील आम्हाला. फक्त 15 मिनिट? बस त्याला 15 मिनिट पण खूप झाले. काय ते पॉवर नॅप? म्हणजे 15 मिनिट माणूस झोपला ना की फ्रेश होतो. चला चला चला. अजिबात नाही, आता मी पॅकिंग करणार आहे आणि आधी तू मला मदत करणार आहेस. सुपर कूल. काय आयडिया आहे? याला म्हणतात काकाचा डोका. काका तुम्ही पॅकिंग करा, आधी तू त्यांना मदत कर, आम्ही दोघं झोपायला जातो. झोपण्याची गोष्ट निघाली की तिच्याकडे काय बोट करतो तू? म्हणजे त्याचा कॉमन सेन्स ना काका, आपण चौघच होत ना इथे. आता तुम्ही पॅकिंग करणार, आधी तुम्हाला मदत करणार. 4 वजा 2 उरले किती? 2. शाबास, वर्गातला हुशार विद्यार्थी. आम्ही चालू झोपायला, चल. नाही आता मी पॅकिंग करणार आहे, तू एक काम कर, तू चहा कर. झोपू द्या ना काका. राहू दे, मी करते. माझ्यासाठी पण टाक. तुला अख्खा टाकून देण्याच्या लायकीचा. 3 कप चहा कर. तुम्ही नाही पिणार? ताईला मदत कर. अरे परत ताई? अरे काकांसाठी ती तुझी बहीणच आहे ना, मग काका जाणार ना 2 तास. ऐक, मी तुझ्यासाठी वडापावची टपरी टाकणार, तू चहा शिकून घे. चहाची टपरी पण टाकून देतो, 1 छपरी 2 टपरी. आधी
मानव हाँ बोला ताई अरे मला कळत नाहीये मी इथे ऍनिव्हर्सरीला आलो की भाऊ बिजेला चल उलो काता रोका अरे चला 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 बॅकपॅक काका निघाले चला 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 हे आता नाही नंतर काका निघाले ऍनिव्हर्सरी बघा कोण आले बाळ इथे चालले मी जायच्या आधी बाळ बघायची इच्छा पूर्ण झाली बघा आरो आला आरो अरे हा अरे काय तू इथे काय करतोयस अरे या आरोने रडून रडून अक्क घर डोक्यावर घेतलं सारखं मम्मीकडे जायचंय पप्पांकडे जायचंय मम्मीकडे जायचंय पप्पांकडे जायचंय अगं तुला फोन लावतोय तुझा फोन पण लागत नाहीये शेवटी ठरवलं तुझ्याकडे आणून सोडायचं बघ कसं रडून रडून झोपी गेलाय हो डोंट डिस्टर्ब उठेल ना तो लांबूनच लांबूनच मानव आता कोण आहे का हे हे माझ्या यांचे काका आहेत यांचे का हो का 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 असू दे असू दे या एक मिनिट असू दे असू दे असू दे त्याला असू बनलो कसं झोपवलंय माझं मला माहिती आहे या या आधी हा ओ दुसरं बाळ कुठे अर्पिता अर्पिता हा दुसरं बाळ हा नाही आहे नाही आहे नाही दुसरं बाळ नाही आहे नाही अरे काय बोलतो हा काका कदाचित ते दुसरं बाळ घरी ठेवून आले असतील हे बेटा माझं घर घर आहे पाहणार नाही आहे दुसऱ्यांची बाळ सांभाळायला आदित्य तुझा सासरा कसा वागतोय वेडाय का तो सासरा मी तुझा सासरा एक मिनिट काय म्हणतोय माणूस मी तुझा सासरा तुझा कॉंग्रॅच्युलेशन टू मी कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स अरे बेटा शेवटी तुला अक्कल आली त्या येड्या नवऱ्यापासून तू डिवोर्स घेतला वा 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 मी मी आता तिथे सासरा आणि तू जावई ग्रेट ग्रेट खाली जरा आदित्य तुझ्या सासऱ्याला आवर मगाशी काय बोलला दुसरं बाळच नाही आणि आता आताच आदित्यचा सासरा झाल्यासारखं वागतोय हो माझा आताच जावई झालाय जस्ट 10 सेकंड बिफोर देर आहे दुरुस्त आहे मग लग्न कधी करताय अरे लग्न झाले की परत का लग्न करतील मला लग्नच हवंय पण त्या आधी डिवोर्स घ्यावा लागेल ना तुला लग्न हवंय का डिवोर्स हवंय मला लग्नच हवंय पण त्या आधी डिवोर्स हवाय ही कुठली पद्धत आहे नॉर्मली आधी लग्न होतं आणि नंतर डिवोर्स होतो इथे एक्झॅक्टली उलट होणार इथे अगोदर डिवोर्स होणार आणि मग आणि मग लग्न अरे लग्न करायचंच आहे तर मग डिवोर्स कशाला घ्यायचा आधी आधी बरोबर लग्न करायचंय ना अरे आधी बरोबर लग्न झालंय वर तेच खड्ड्यात गेलं सगळं आधी दुसरं बाळ कुठे हवायचं सांग तेच पुन्हा तोच विषय अरे दुसरं बाळ दुसरं बाळ हरवलं ते बघा वर झुमरवलं तुम्ही स्वतः झुमरव ते बघ लागणार त्याला ए उचलणार त्याला थांब ना आई बाबा आहेत ना त्याचे आम्ही बघतो ना बाळाला नाही हात लावायचा कोणाला जायचं पप्पा हो अरे हा तुझा बाप आहे ना गदळा मला सांगितलंच नाही रे अरे तुझ्या वाढदिवसाला ना हत्तीवरनं साखर वाटायची सातारला गुपचूप आणि या दोघांना न सांगता काय 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 पप्पाकडे जायचं पप्पाकडे जायचं ओ ओ ओ न अरे घे तू त्याला हो अरे तू काय बघतोयस घ्या ना त्याला तुम्ही काय झालं बाळा काय झालं काय झालं कोणी काय केलं पप्पा पाहिजे तुला ओग सॉरी सॉरी पप्पा पाहिजे तुला मला हे कळलंच नाही तुला तुझे पप्पा पाहिजेत माफ कर मला सॉरी यार आरो पॉकेट मनी वाढून मिळणार म्हणून मी कसं वागतोय तुझ्याशी
काय हाल करतो मी तुझे हा? तुला माहिती आहे हा तुझ्या पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे हा आणि गेले 2 दिवस तो माझ्याकडे नोकर म्हणून वावरतोय. तुझा पप्पा माझा जिगरी यार आहे, जीवाला जीव देणारा. माझ्यासाठी नाही ते अपमान सहन केले त्याने, आपली अॅनिव्हर्सरी सॅक्रिफाईस केली. आधी तुझ्या पप्पांचे हाल केले, मग मम्मीचे, आणि आता तुझे हाल करतोय. तुला माहितीये तुझी मम्मा आणि मम्मा माझी मैत्रीण आहे मैत्रीण, पण मी हे विसरून गेलो, ती तुझी आई हे विसरून गेलो. तिच्या डोळ्यात पाणी आणलं. सॉरी, मला माफ कर. आरवला त्याला त्याच्या पप्पांपासून लांब ठेवलं, मला माफ कर. मानू यार, सॉरी, मी ह्याच्या डोळ्यात नाही पाणी बघू शकत. बाबा आहे तुझा. अरे यार, आधी यार, आधी यार. सॉरी यार डिंपल, मला माफ कर. सॉरी यार मानू. यार सॉरी काका, मला माफ करा. तुम्हाला कळलंच असेल काय झालंय. माझं लग्नच झालं नाही, मला मुलं बाळ कुठून येणार. काका, मी खोटं बोललो तुमच्याशी. माझा पॉकेट मनी वाढावा म्हणून मी एक खोटं बोललो, ते खोटं लपवण्यासाठी दुसरं लपवण्यासाठी तिसरं. मी एकटाच खोटं बोललो नाही तर माझ्या मित्राला मानवला देखील खोटं बोलायला लावला, जो गेले 2 दिवस आपल्याकडे नोकर म्हणून काम करतोय. तो नोकर नाहीये काका, तो माझा मित्र आहे. आणि ती त्याची बायको आहे, डिंपल. पूजा नाहीये, ती डिंपल आहे, त्याची बायको. आरव त्यांचा मुलगा आहे. हे सगळे माझ्यासाठी खोटं बोलले काका, त्यांची काहीच चूक नाही. काही द्यायची असेल शिक्षा तुम्ही मला द्या प्लीज. काका, मानव, अरे मला आज कळते माझ्या मुलीने तुझ्याशी का लग्न केलं ते. सॉरी. काका, 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 मला माहिती आहे मी खूप चुकलोय, माफी मागण्याच्या पलीकडे चुकलोय. पण काका, मला एक संधी हवी आहे. मला यापुढे पॉकेट मनी नकोय, मला फक्त एक चान्स हवा. मी परत भारतात येईन, तिथे येऊन आपला साताराचा कारखाना सांभाळेन. तुमच्यावर असलेल्या जबाबदारी, तुमची कामं सगळी मला सांभाळायची. काका प्लीज, काका एक चान्स प्लीज. काका एका अटीवर मी तुला माफ करेन. काका, तुम्ही म्हणाल ती अट मला मान्य. आजपासून दर महिन्याला तू मला पॉकेट मनी द्यायचास. काका, तुम्ही मला माफ केलं. माझी पण एक अट आहे काका, मी तुम्हाला तुमचा पॉकेट मनी वाढवून देईन, पण त्याआधी तुम्हाला लग्न करावं लागेल. काका, निदान मी तरी लग्न करतो. सॉरी काका, सॉरी. थँक्यू मानव. काका, काही चुकलं असेल तर खरं. अरे घाबरे काय, पाय पडतो. संस्कार. काका, आणि आता तुम्ही थांबाच, मला माझ्या हाताने तुम्हाला तुमच्या आवडीचं जेवण करून खाऊ घालायचंय. ते 13 भाकऱ्या, 13 वांग्याचं भरीत,
13 लोणची 13 चटण्या आणि 13 इंद्रायणी गिचक्या भात. गिचक्या नाही रे, डुचक्या. काका काका आता मला वाचवा. Oh,